नमस्कार, मी योगराज आहेरकर आणि मी PMPL-च्या बस, ST बसेस, BST बस, KMT, TMT, SMT त्याचबरोबर लक्झरी बसेस या चालकांना आणि परिवहन खात्याच्या बसच्या वाहकांना सुद्धा जो मार्गावरती चांगलं काम करत आहे, जे कर्तव्यदक्ष काम करत आहेत, म्हणजे व्यवस्थित नागरिकांना प्रवाशांना सुविधा देत आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना सन्मानपत्र मी आपल्या बसमध्ये येऊन आपल्याला देणार आहे. तर व्यवस्थित काम करा, टापटीप राहा, लायसन्स बॅज बिलला सोबत ठेवा, आपले पोशाख जो आहे परिवहन खात्याचा तो व्यवस्थित असू द्यात आणि मी तुम्हाला भेटायला येणार, तुमच्या गाडीमध्ये तुमच्या बसमध्ये तुमच्यासोबत प्रवास करणार. आणि जर का तुमचं काम एक उत्कृष्ट दर्जाचं असेल आणि नागरिकांच्या सेवेचं असेल तर तुम्हाला माझ्याकडून मिळणार आहे एक सन्मानपत्र, जे तुम्हाला रियल हिरो अवॉर्ड म्हणून तुम्हाला प्रदान करणार आहे. भेटूयात आपल्या बसेसमध्ये लवकरच. नमस्कार, मी योगराज आहेरकर, PMPL प्रवासी मित्र क्रमांक 88. आत्ता आपण एका बसमध्ये आलेलो आहोत, ज्या बसचा नंबर आहे E383 आणि ह्या बसचा मार्ग क्रमांक आहे 77, हिंजवडी मानफेस 3 ते वारजे माळवाडी आपल्याकडे जाणारी, म्हणजे वारजे नाका आंबेडकर चौकपर्यंत. तर मी ह्या ड्रायव्हर दादांना एक मनपूर्वक त्यांचे आभार मानायला या बसमध्ये आलेलो आहे, कारण मी पाशांमध्ये असताना म्हणजे साधारण 11:20-11:25 दरम्यान ही एकमेव बस आहे जी कर्वेनगर साईडला येते आणि मी पाशांला होतो. जर का ही बस मला मिळाली नसती तर मला पाशांवरून मनपा किंवा तिकडनं दुसरी बस बदली करून यावं लागलं असतं, माझा वेळसुद्धा खूप व्यर्थ गेला असता. परंतु बसस्टॉपवर मी नसताना मी बसस्टॉपवर पळत येत आहे हे पाहून या चालक दादांनी आपली बस माझ्यासाठी बसस्टॉपवर थांबवली आणि मी येण्यासाठी घेतल्या. त्याचबरोबर मी पाहिलं की प्रत्येक बस थांब्यावरती ते आवाज देत होते की वारजे, कर्वेनगर, कोथरूड असे त्यांनी आवाज दिलेले. त्याचबरोबर चालक दादांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक पॅसेंजरला नियमितप्रमाणे बसमध्ये घेतलं, त्याचबरोबर येणाऱ्या बस तारकांचा आवाज देत होते, तिकीट नियमितप्रमाणे देत होते. तर मी त्यांना एक मनापासूनच धन्यवाद करण्यासाठी मी कर्वेनगरला उतरतो, पण आज मी गालिंदे बस स्थानक म्हणजे वारजे नाका येथे आलेलो आहे. तर आपण त्यांच्याशी एक थोडी बातचीत करूयात आणि त्यांचा एक सन्मान माझ्यातर्फे खास मी विशेष करणार आहे. नमस्कार दादा, आपलं नाव? नमस्कार, माझे नाव अभिजित चंद्रकांत पांडर. हां, मी आत्ता आपला कोथरूड रूट करतोय. हां, 77-2 सकाळपाळी. बर, तर साहेब म्हणलं व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. खरंच तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही ज्या पद्धतीने मला दुसरी बस मिळाली नसते, मला तुम्ही पाहिलं की मी बस स्टॉपला नाही आहे तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी बस थांबवायवर थांबवली. खरंच तुमचं मनापासून अभिनंदन. कामच आहे आपलं करणं, हे मी आपलं आता हे कामच आहे PMPL-चं. जेवढं सहकार्य करता येईल लोकांना तेवढं मी प्रयत्न करतोच. बरोबर, जेवढं करायचं करतोय चांगल्या. नाही, कारण तुम्ही गाडी थांबवली नसतीत माझ्यासाठी बस स्टॉपवर तर माझा नक्कीच एक तास वाया गेला असता. असं कसं आहे की तुमच्यासाठी करणं हे भागच आहे, म्हणजे आमचं भागच आहे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, आज माणूस मागं पळतो, म्हणजे काय ना काहीतरी त्याचं हे असतं ना. बरोबर, तेवढ्यासाठी आपलं जेवढं करता येईल तेवढं लोकांसाठी करायचं. बरोबर, जी सेवा. बर, म्हणजे आपण बानेर डेपोची बस आहे. 77-2 आपला चालक क्रमांक कळेल का मला? माझा चालक क्रमांक 4-39-BT क्रमांक आहे. ओके, वाघसाहेब तुमचंही अभिनंदन, कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रवाशांना नेहमीच मदत करताना मी पाहिलं तुम्हाला. मी तुमच्या बसमध्ये नेहमी येतो, पण आज जो प्रसंग झाला माझ्यासाठी त्या खास करून मी हा व्हिडिओ बनवतोय की खरंच आज तुम्ही दोघांनी जर का बस थांबवली नसती तर माझा निष्कारण वेळसुद्धा वाया गेला असता आणि माझं तिकीटाचं म्हणजे मी पास काढत नाही, त्यामुळे मी तिकीट काढतो. मला परत पाशांपासून मनपापर्यंत, मनपापासून परत कर्वेनगरपर्यंत यायला खूप खर्च, वेळहीसुद्धा खर्च झाला असता, पण तुम्ही दोघांनी सहकार्य केल्यामुळं खरंच दोघांचे अभिनंदन. आणि असेच काम करत राहा आणि तुम्हाला माझ्यातर्फे मी एक खास सन्मान करणार आहे, त्यासाठी मी आज वारजे नाका बस स्थानकावर आलेलो आहे. तर आता आपण वारजे नाका बस स्थानकावर आहे आणि इथे कंट्रोलर देशमुख साहेब यांच्या हस्ते आपण या चालक वाहकांचा सत्कार करून आपण चालक दादांना हा पुरस्कार देणार आहे. करू अभिनंदन, चांगलं काम करत राहा. काय महाविद्यालय
नमस्कार, मी योगिराज आयकर, पीएमपीएल प्रवासी मित्र 88 नंबर। मी आत्ता वारजे माळवाडी ते चिंचवडगाव असा प्रवास केला आणि मी बरेच बसमध्ये फिरतोय की जे चालक वाहन लोकांना नागरिकांना प्रवाशांना सहकार्य करतायत, व्यवस्थित मार्गावर काम करतायत, जे तिकीट व्यवस्थित देतायत किंवा जे चालक बंधू ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना किंवा वर्ग स्त्रियांना पोडून घेतायत किंवा दरवाजे लावणं, बोर्ड, डिस्प्ले बोर्ड, त्याचबरोबर BRTC मार्ग तुम्ही गाडी जाताना गाडी अचूक ठिकाणी थांबवणं, बरोबर त्या ठिकाणी थांबल्यानंतर प्रवाशी आत आले का नाही हे निदर्शनास आणलं, हे सर्व काम आपल्या PMPL चे चालक करतायत। ट्रॅफिकमधून सुद्धा आज विद्यापीठमध्ये आपण पाहिलं तर किती ट्रॅफिक असतं, तर हे सुद्धा काम चालक दादाने आज खरंच छान काम केलेलं आहे। कोथरूड डेपोची गाडी आहे TT 32 276 12 कोथरूड डेपोची, तर आज मी खरंच त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो। कृष्णा गावडे ड्रायव्हर दादा आहे आणि इथले स्टार्टर कंट्रोलर आहेत साहेब, आपण चिंतून आपलं नाव साहेब बाबूराव उंगळे साहेब आणि आपला टिळकर साहेब, तर यांच्या हस्ते आपण आता या ड्रायव्हर दादाचा एक छोटासा सत्कार माझ्यातर्फे करणार आहे। माझं योगराज आहे का यूट्यूब स्टुडिओ म्हणून चॅनल आहे, तर माझ्याकडून मी हे चालक दादांना हे सर्टिफिकेट आज देतोय। आजचा दिनांक आहे 18 जानेवारी 2024, तर कृष्णा गायकवाड कोथरूड डेपोचे आहेत, K7 नंबर आहे, त्यांना आपण आपले खरंच मनापासून आभार, चांगलं काम करताय, असेच काम करत राहा। त्याचबरोबर आता आपण याच गाडीचे वाहक जे आहेत त्यांचा सुद्धा सत्कार करणार आहे, तर 12 आपले वाहक आहेत श्री प्रकाश गायकवाड साहेब यांचा सुद्धा सत्कार आपण साहेबांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करणार आहोत। खरं त्यांनी सुद्धा व्यवस्थित काम केलेलं आहे, तर याची दखल सुद्धा PMP प्रशासनाने नक्की घेतली पाहिजे। असे गुणवंत जे चालक वा PMP कर्मचारी आहेत यांचं नियमित प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना आदराने वागणूक सुद्धा दिली पाहिजे आणि त्यांचं काम पाहून त्यांचा सन्मान सुद्धा केला पाहिजे। धन्यवाद। नमस्कार, मी PMPL प्रवासी मित्र योगिराज आहेस्कर, क्रमांक 88। आज आपण PMPL एक चालक आहेत शेरखाने म्हणून, समाधान शेरखाने, ते व्यवस्थित मार्गावरती काम करत आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्टॉप व्यवस्थित घेणं, ज्येष्ठ नागरिकांना पुढच्या दरवाजेने घेणं, BST बस असू किंवा पुढचे डावीकडील किंवा पुढील दरवाजे चालू बंद करणं किंवा प्रत्येक स्टॉपला थांबवणं, व्यवस्थित प्रत्येक प्रवासी आतमध्ये आल्याची शहानिशा करूनच बस पुढे मार्गस्थ करणं, डिस्प्ले बोर्ड, अचूक मार्ग फलक लावणं, अशा विविध प्रकारची कामं आज मी यांची बसमध्ये पाहिली। यांनी आज 281 म्हणजे माळवाडी ते निगडी या बसवरती काम केलेलं आहे। TT 27 आणि यांचा चालक क्रमांक आहे K57 आणि कोथरूड डेपोचे बस चालक आहेत, तर आज आपल्या चॅनलमार्फत यांचा आज सन्मानपत्र देऊन आपण सन्मान करणार आहोत। साहेब तुमच्या हस्ते आज सन्मान